नमस्कार, मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा आणि शंखनादची खाद्ययात्रा. प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवाळीचं पर्व हे लवकरच येत आहे आणि त्यातला त्यात दिवाळी म्हटलं आणि महाराष्ट्र म्हटलं की चमचमीत पदार्थांची ओढ आपल्या सर्वांना लागली असते. पण काहीतरी नेहमी आपण चकली, चिवडा, शेव आणि नवनवीन पदार्थ आपण बनवत असतो हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण बेकिंगमध्ये आणि त्यातल्या त्यात दिवाळी स्पेशल आपण काय नवीन बनवू शकतो आज आपण आपल्या गेस्टकडनं जाणून घेऊया. मधुलिका चौधरी मॅम, तुमचं शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रामध्ये मी नेहा मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सर्वांना ठाऊकच असेल की याआधी पण मधू मॅमने, मी तुम्हाला मधू म्हणते कारण की नाव खरंच गोड आहे आणि रेसिपीही आपली गोडच आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. याआधी पण नवनवीन रेसिपी आपल्याला मॅमनी सांगितलेल्या आहे बेकिंगबद्दल. आज काय नवीन घेऊन आलेले आहेत आणि दिवाळी म्हटलं की जसं नुकतंच म्हटलं मी की सर्वांना चमचमीत पदार्थाची ओढ लागलेली असते. पण बेकिंग युजुअली जर आपण बघितलं गेलं तर केक वगैरे आहे ते लोक घरी बनवायला नाही बघत कारण की लागणारे इन्ग्रेडियंट हे म्हणजे बाजारात तर अवेलेबल असतातच पण कोणाला ठाऊक नसतं. तर आजचा आपला पदार्थ काय आहे आणि दिवाळी स्पेशल धमाका काय आहे? दिवाळी स्पेशल असल्यामुळे मी आज इंडियन फ्युजन त्याला ऍड केलेला आहे. बरं, आपल्याला आज बनवायचा आहे रसमलाई केक. चला वा, म्हणजे रसमलाई म्हटलं की मिठाई आणि केक या दोन्ही गोष्टी ऍड होऊन आपण करणार आहोत रसमलाई केक. बरं, म्हणजे कुठेतरी केकचं हे फ्युजन होणार आहे, दिवाळीत धमाका होणार आहे. तर आपण पुढली रेसिपी जाणून घेऊया. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम लागणारे इन्ग्रेडियंट काय आहे? आपल्याला जसं मी सांगितलेलं आहे की आपल्याला रसमलाई केक बनवायचा आहे, तर रसमलाई आपल्याला लागणार आहे. थोडी रसमलाई मी गार्निशिंगसाठी वेगळी काढून ठेवली आहे. व्हॅनिला स्पॉन्ज आपल्याला लागणार आहे. बरं, क्रश पिस्ता, ओके, सॅफरन, केशर, रोज पेटल्स अँड ड्राईड. बरं, आणि वेलची पूड. बरं, ठीक आहे. व्हिपक्रीम लागणार आहे. हो, आणि जर आपल्याला डायल्यूट करायचं असेल याला तर थोडं मी दूध घेतो, म्हणजे दूध हे आपलं ऑप्शनल असायला हवं, हरकत नाही आहे. चला, खरंच येलो कलर आहे, ओके, जो आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. बरं, कलर मँडेटरी आहे की ऑप्शनल आहे? ऑप्शनल आहे. बरं, तुम्हाला हवा असलेल्या कलरचा तुम्ही बनवू शकता. अरे वा, पण रसमलाई असल्यामुळे मी येलो कलर. ओके, चला, इन्ग्रेडियंट खरंच खूप कमी आहे आणि खरंच केक पण खूप छान बनणार आहे. तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आहे? आता पहिल्यांदा आपल्याला लेयर्स करायचे आहेत या व्हॅनिला स्पॉन्जच्या. बरं, त्याने मी सुरुवात करते. केक म्हटलं की तसंही सर्वांच्या आवडीचाच असतो आणि हा स्पेशली सगळे लाईक करतातच. बरं, तर मी याच्या 3 लेयर्स कट करून घेते. ओके, टर्न टेबलवर आपल्याला असं. बरं, टर्न टेबल मँडेटरी आहे की ऑप्शनल आहे? ऑब्व्हियसली टर्न टेबल हा मँडेटरीच आहे. ओके, आणि हा सेरेटेड नाईफ आहे, याला ब्रेड नाईफ म्हणतात. बरं, याला आपण कट करायला यूज करतो. बरं, इनकेस समजा टर्न टेबल नसला, म्हणजे एक उदाहरण घेऊ इच्छिते की साधारण एका गावात जर कोणाला बनवायचं असेल आणि साहजिकच आहे की तिथे नसणारच, तर आपण ऑप्शनल म्हणून काय वापरू शकतो? काही हरकत नाही, आपण विदाऊट टर्न टेबल सुद्धा केक बनवू शकतो. बरं, फक्त ते फिनिश नाही. ओके, बाकी काही हरकत नाही, आपण याच्याशिवाय सुद्धा बनवू शकतो. ओके, याच्याशिवाय सुद्धा बनवू शकतो. बनवणं हे मात्र महत्त्वाचं. ओव्हन शिवाय सुद्धा केक बनवू शकतो. अरे वा, कुकर मध्ये बेक करून ते मी तुम्हाला सांगेलच नंतर. बरं, 3 लेयर मध्ये आपला केक हा कट झालेला आहे. 3 लेयर्स आपण कट करून घेतलेले आहेत. ओके, याचं काम झालेलं आहे. बरं, आता आपण हे जे रसमलाईचं लिक्विड आहे, बरं, त्यानेच आपण याला सूप करणार. ओके, म्हणजे पूर्ण फ्लेवर आपल्या त्या रसमलाईचा येणार. बरोबर, आणि हे जर थोडं घट्ट असेल तर आपण यात दूध मिक्स करू शकतो. ओके, म्हणजे थिकनेस कमी करण्यासाठी आपल्याला दूध वापरू शकतो. आतापर्यंत केकचे रिव्ह्यू कशा पद्धतीने आहे? कारण की स्टार्टिंगला जेव्हा आपण घेतलं तर खरंच बेकिंग एक्सपर्ट म्हणून आपली ओळख आहे, तर कशा प्रकारे लोकांचे रिव्ह्यू आलेले आहे, मुलांचे कशा प्रकारे रिव्ह्यू आलेले आहे? प्रतिक्रिया चांगल्याच आल्या आहे आणि मी म्हणेल प्रेक्षकांना की तुम्ही आणखीन प्रतिक्रिया द्या. ओके, आणि तुमचे सजेशन्स पण द्या की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील. बरं, तर त्या पद्धतीने मग आपण परफॉर्मन्स देऊ. बरोबर, ऍड करू शकू. आता आपण ना थोडंसं फिलिंगसाठी क्रीम वेगळं बनवून घेऊ. ओके, त्याला आपण थोडा फ्लेवर देणार आहोत. बरं, तर आपण व्हिप क्रीम घेऊया एका वेगळ्या बाउलमध्ये. युजली जर आपण बघितलं तर कसं असतं ना, लोकांचा मिसकन्सेप्शन आहे की अंडा
यूज केला जातो बरोबर, आणि जे प्युअर व्हेजिटेरियन असतात तर त्यांच्यासाठी काय हा मात्र प्रश्न पडतो. ऍक्च्युली मी याच्या आधी सुद्धा रेसिपी दिलेली आहे, व्हॅनिला स्पॉन्जची जी एगलेस दिलेली. ओके. आणि की कारण हे फेस्टिव्ह सीझनसाठी आपण करतोय म्हणून मी कम्प्लिटली एगलेस रेसिपी आणलेली आहे. चला, व्हेजिटेरियनसाठी पण ऑप्शन आहे. हो, आपल्याला व्हिपक्रीममध्ये थोडं आपण वेलची पूड घालूया फ्लेवर येण्यासाठी. पिस्ताऐवजी आपण ऑप्शनल म्हणून दुसरं काही वापरू शकतो ड्रायफ्रुट्समध्ये? रसमलाई आहे तर पिस्ता वापरू शकतो. ओके, पिस्ता आणि केशर थोडं बरं. ठीक आहे, आता आपण हे फिलिंगसाठी फ्लेवर्ड क्रीम तयार केली. बरं, त्याच्या आपण मध्ये फिलिंग. केक बनवणं म्हणजे खरंच कला आहे बरं, आणि तुम्हाला हे शिकायला मिळत आहे. आपण रसमलाईचे जे तुकडे आहेत बरं ते वर म्हणजे तोंडामध्ये त्याचा बाईट येईल. हो, आणि मध्यंतरी म्हणजे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे की रसमलाई केक हे जरा काही जास्तच चालतंय. अगदी सगळ्यांचा फेवरेट आहे. यस, कारण रसमलाई एक सगळ्यांची फेवरेट अशी मिठाई आहे आणि केकही सगळ्यांनाच आवडतो. हो, तर आपण हे असे मध्ये त्याचे पीसेस घातलेले आहेत. बरं, आता आपण दुसरी लेअर ठेवूया. ओके, म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला त्याचा स्वाद येणारच. बरोबर, परत आपण दुसरी लेअर आहे तिला सोक करून घेऊया. हो, एक प्रत्येकाचा एक रेकॉर्ड असतं बरोबर, आणि प्रत्येकाची एक सिग्नेचर डिश असते. तर ॲज अ बेकिंगमध्ये तुमची काय सिग्नेचर डिश आहे आणि आतापर्यंतचा केक बनवण्याचा रेकॉर्ड हा म्हणजे किती आहे? रेकॉर्ड नकाच विचारू. पण ॲक्च्युली कसं असतं ना, सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. बरोबर, तर मी असं बघितलेलं आहे की काही लोक आहेत ज्यांना रसमलाई केक खूप जास्त आवडतो, काही असे असतात ज्यांना चॉकलेट मुळीच आवडत नाही. बरोबर, तर त्यांना फ्रूट फ्लेवरचे केक्स आवडतात. ओके, आणि काही असे आहेत जे फक्तच चॉकलेट लवर्स आहेत. येस, त्यांना चॉकलेट शिवाय इतर कुठलाही केक आवडत नाही. त्याच्यामुळे सगळे मिक्स रिव्ह्यूज आहेत. ओके, चला दुसरी लेअर पण आपली झाली, ऑलमोस्ट डन. आणि आपण ह्याच्यावरही आता हे पीसेस रसमलाईचे. ओके, लेअरचा पार्टी म्हणजे आपण जेव्हा कट करतो त्यात 3 किंवा 3 पेक्षा जास्त असणार हरकत नाही ना? हाईट आपल्यावर डिपेंड करते, फक्त आपल्याला ती मॅनेज करता आली पाहिजे. कारण आता मी हे बोर्डवर न बनवता मग ते उचलून बोर्डवर ठेवणार. येस, जसं आज आपण 3 लेअरचा केक बनवतोय बरोबर, पण 3 पेक्षा जास्त लेअर जर आपल्याला बनवणं इच्छुक असेल तर पॉसिबल आहे? हो हो आहे, ते आपल्यावरच डिपेंड करतं, फक्त आपल्याला त्याची हाईट मॅनेज करता आली पाहिजे. ओके, अदरवाईज आपण करू शकतो. आजकाल हायटेड केक्सचं खूप म्हणजे फॅशन मध्ये सुरू आहे. यस, चला सेकंड लेअर पण डन झालेली आहे. तिसरी लेअर. ओके, याला पण आपल्याला सोक करायचं. आपण सोक कशासाठी करतो, हा जो स्पॉन्ज आहे तो ड्राय नाही झाला पाहिजे. बरं, आणि रसमलाईचं जर आहे तर त्यात फ्लेवरही आलाच पाहिजे. येस, जसं आपण क्रीम ही फेटून घेतलेली आहे बरोबर, क्रीम बनवण्याचं काय इन्ग्रेडियंट लागतं किंवा कशा पद्धतीने क्रीम बनवता येतं? बाजारामध्ये तर अवेलेबल असतातच, पण इनकेस आपल्याला घरी बनवायची आहे तर ती कशा पद्धतीने आपण करू शकतो? ही व्हिप क्रीम आपल्याला रेडीमेड पण मिळते. ओके, आणि लिक्विड फॉर्ममध्ये मिळते. बरं, ठीक आहे. व्हिप क्रीम तिला आपल्याला थंड टेम्परेचरमध्ये व्हिप करायचं असतं. ओके, ठीक आहे. हँड बीटरने आपण त्याला येस करतो. ही तिसरी लेअर लेअर कम्प्लीट झालेली आहे. हो, आपण याला क्रमकोट पहिले करून घेणार आहोत. ओके, आणि थोडं थंड करून मग त्यावर फायनल लेअर. येस, साधारणतः 15 ते 20 मिनिटात आपला केक रेडी होणार. सगळं रेडी असेल तर आपला केक रेडी व्हायला काही वेळ लागत नाही. बरं, आवड कधीपासनं म्हणजे झालेली आहे? कारण की आता बघितलं गेलं तर कसं आहे ना,
ठीक आहे, जेवण तर आपण मुली म्हटलं की बनवतातच, पण एक आवड म्हणून सगळ्यांची असते आणि त्यातल्या त्यात बेकिंगची आवड, म्हणजे सुरुवात कशी झाली आणि कधीपासून सुरुवात झाली? बेकिंगची आवड मला, कुकिंगची आवड तर आहेच पहिलेपासून, पण बेकिंगची आवड मला, मी पहिला केक बनवला होता जेव्हा मी 12th मध्ये होते. अरे वा, छान. मी घरच्याच साहित्यांमध्ये आणि कुकरमध्ये पहिला केक माझा बनवला होता. ओके. आणि घरच्यांनी चांगलाच रिस्पॉन्स दिला. ऑब्व्हियसली घरच्या म्हटलं की आपल्याला चांगलाच देतं. तेव्हापासनं मग ते सुरू झालं. ओके. पण मी थोडं लेट ती आवड माझी म्हणजे कंटिन्यू केलेली आहे. ओके. त्याला ते म्हणते ना, देर आहे दुरुस्त आहे, असं झालेलं आहे. आपली लेअर हे फिक्स झालेली आहे. मला पेपर दे, टिश्यू पेपर. पॅलेट नाईफ तुम्हाला क्लीन करत राहायचंय. बरं. म्हणजे केकचं क्रीम निघून येणार नाही. येस. हे आपलं क्रमकोट झालेलं आहे. ओके. आता आपण याच्यावर फायनल एक लेअर लावणार आहोत. येस. आणि गार्निशिंग करणार. अरे वा. तर मी जसं सांगितलं तुम्हाला, आपण याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे तो थोडा सेट होईल आहे, तोपर्यंत आपण क्रीम तयार करू. चालेल. ठीक आहे. तो आहे क्रमकोट केलेला. बरं. तो थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. ओके. तोपर्यंत आपण आपला क्रीम तयार करूया. येस. क्रीममध्ये जसं मी सांगितलं की आपल्याला येलो कलर टाकायचा. हो. मी येलो यूज करणार आहे. ओके. तरी तो कलर येतोय. हां, म्हणजे मला खूप जास्ती कलर नको आहे. ओके. थोडासा हलका पेल येलो कलर. मी एका साईडलाच तयार केलेलं आहे, म्हणजे मला जसं रिक्वायर्ड असेल तसं मला लाईट किंवा डार्क करते. बरोबर. कमीत कमी आपला 5 मिनिटं एक फ्रीज मध्ये असायला पाहिजे. बरोबर. आपल्याला थोडं त्याला थंड करायचं असतं, असं काही नाही आहे 5 मिनिटं. बरं. पण सेट व्हायसाठी तेवढं सोक केलेला पण आहे आतमधून क्रीम, आणि क्रीम जर आपण गरम थोडं ठेवलं तर ते मेल्ट व्हायला लागतो. हो. म्हणून ते थंड ठेवायला पाहिजे. तर आता आपण याला आता पूर्ण कवर करणं. बरोबर. तर असा आपला हा फिनिश झालेला आहे. बरं. आता आपण याला बोर्डवर घेऊया आणि मग गार्निश करूया. आपल्याला हे थोडं थंड वातावरणात करणं जरुरी आहे, कारण बरं मेल्ट व्हायला लागतं क्रीम. हो. आता आपण क्लीन करून घेऊयात पहिले टर्न टेबल आपला, सर्वात महत्त्वाचा. हो. कारण तो केक बोर्ड जो आहे तो खालून मग आपला खराब होईल. ठेवू मी यावर. हो. एक बेस रेडी झालेला आहे ऑलमोस्ट. आता आपल्याला लागणार आहे पाइपिंग बॅग. ओके. आणि हे नोझल आहे. आपण यात क्रीम घालून त्याने छान डेकोरेट करणार. चालेल. आपण या पाइपिंग बॅगमध्ये आता क्रीम फिल करणार. बरोबर. घालणार आहोत. थोडा आणखीन कलर घालते मी. फेड झालेले आहे. हे मी जेल कलर यूज करते, तुम्ही लिक्विड कलर सुद्धा यूज करू शकता. बरं. म्हणजे त्यात पण आपल्याला ऑप्शन मिळेल. बरं. आपलं
आपल्याला कट करायला लागेल. हे आपल्याला बघायचं आहे टेबलवर न करता आपल्याला खाली करायचं आहे, नाहीतर तुमच्या खाण्याच्या आयटममध्ये प्लास्टिक जाणार. बरोबर. ही आपली पायपिंग बॅग रेडी झालेली आहे. डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे. आता आपण याला असं डेकोरेट करून घेणार आहोत. बरं. पॅटर्न आपण आपल्या हिशोबाने बनवू शकतो. बरं. तर इतके पॅटर्न्स आलेले आहेत, म्हणजे ते केक सुद्धा एक फॅशनच झालेली आहे. यस. यावर स्क्वेअर्स बनवून घेतलेले आहेत आणि आपण याला एक बॉर्डर करून घेणार आहोत. ओके. मला तर नीट नेटकं आणि क्लीन दिसतं. हां. आणि आपल्याला आता हे स्क्वेअर्स पण भरायचे आहेत. बरं. म्हणजे ते आणखीन छान दिसणार आहे. हे जे काही सामान ठेवलेलं आहे गार्निशिंगसाठी ते आपण यूज करू. रोज पेटल्स ठेवलेले आहेत मी बॉक्सेसमध्ये, ते व्यवस्थित टाकायचे. बरोबर. त्यानंतर आपण पिस्ता ठेवलेला आहे क्रश केलेला. मी तुम्हाला पहिले सांगितलं की रसमलाई मी त्याचे बॉल्स जे आहेत ते ठेवलेले आहेत गार्निश करायसाठी. उत्तम असा केक आपला तयार झालेला आहे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये. आपला खरंच एक आपण बघितलं गेलं तर कलरफुल असा केक दिसतोय. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंच आहे आणि मी तर खाणारच आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आणि काही शंका असल्यास किंवा काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. थोडासा छोटासा आपण ब्रेक घेऊया आणि परत दुसरी रेसिपी घेऊन आम्ही लवकरच येतोय. तरीही कुठे जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. वाघमारे वराडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वराडी मसाला दै रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. चार स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल. तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. चले
चले। मामा जी घर चले 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 चले, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पर ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टन टन आटन। तुली कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा, भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी, शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या। चला तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत। पहिली रेसिपी आपण बघितलीच की उत्तम असा केक शेफ मधुलिका मॅमनी तयार केलेला आहे। दुसरी रेसिपी काय घेऊन आलेल्या आहेत मॅम आपण? आता मी बनवणार आहे ब्राउनी, वॉलनट ब्राउनी। चला वॉलनट साठीच आपल्याला ती कामात येणार आहे। बरं, वॉलनट ब्राउनी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे? आपल्याला साहित्य लागणार आहे, मी ऍक्च्युली ही एगलेस बनवते आहे। बरं, विथ एग पण ही रेसिपी आहे, पण आपण आता आज एगलेस बनवतो आहे कारण आपण दिवाळीचा एपिसोड करतोय। तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे मैदा, बरं, शुगर पावडर शुगर घेतलेली आहे, चॉकलेट, ओके, बटर, बरं, दही, व्हॅनिला एसेन्स, ओके, हे आहे बेकिंग पावडर, ओके, आणि वॉलनट्स। यस, चला तर मग इन्ग्रेडियंट आपल्याला माहिती पडलेले आहे, सुरुवात करूया रेसिपी बनवायला। सगळेजण आतुरतेने वाट बघतच आहे। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? पहिले आपल्याला बटर घ्यायचं आहे। मी आज तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे, बरं, ह्याच्या सोबत सोबत, म्हणजे तुम्हालाही बेकिंग करायला सोपं पडेल। बरोबर, आपण बटर घेतलेलं आहे आणि चॉकलेट घेतलेलं आहे, डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे मी, हे त्याला चॉप करून घेतलेलं आहे। बरं, आणि आपण याला मायक्रोवेव्ह करणार आहोत। ओके, मायक्रोवेव्ह करताना किती मिनिट असायला हवं? 1 मिनिटासाठी आपण, म्हणजे आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचंय सगळं आणि त्यानंतर आपल्याला त्याला मिक्स करायचंय। बरं, म्हणून आपण 1 मिनिटासाठी आपण याला चालेल मायक्रोवेव्ह करून। बरं, कमीत कमी 1 मिनिट आपल्याला असणं गरजेचं आहे। बरोबर, आपलं मेल्ट झालेलं आहे। बरं, जे बघा खरंच फक्त 1 मिनिटात मेल्ट होऊन आपलं तयार झालेलं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे। बरोबर, तर एक सगळ्यात महत्त्वाची टिप आहे बेकिंगसाठी की जेव्हा तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स घेता, बरं, तर ते तुम्हाला रूम टेम्परेचरला घ्यायचे आहे। ओके, ही एक सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, म्हणजे तुम्ही जर काही त्यातले आयटम्स जे आहेत जे तुम्ही थंड घ्याल आणि काही रूम टेम्परेचरवर असतील, तर जेव्हा तुम्ही ते मिक्स कराल ना, तर एक्झिव होणार नाही आणि रिझल्ट येणार नाही। येस, म्हणून तुम्हाला सगळे पदार्थ जे आहेत, सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, ते रूम टेम्परेचरवर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। छान, आता आपण यात दही घालणार आहोत। बरं, दही पण सांगितल्याप्रमाणे रूम टेम्परेचरवर लंब्स। आता आपण हे बीट करून घेतलेलं आहे, लंब्स यातले निघालेत। बरोबर, ठीक आहे, जसं मी आधी सांगितलं की आपल्याला सगळं काही रूम टेम्परेचरला घ्यायचं आहे। बरोबर, आपण हे दही, यामध्ये दह्याची आपण क्वांटिटी किती घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून ते मिक्स होणार प्रॉपर। आपण ही रेसिपी मी खूपच इझी अशी बनवलेली आहे। ओके, यात क्वांटिटी सगळ्या याची इक्वल आहे। लाईक मी फ्लावर घेतलेला आहे 100 ग्रॅम, बरं, शुगर 100 ग्रॅम, बरं, दही 100 ग्रॅम आणि बटर जे आहे ते मी 80 ग्रॅम्स घेतलेलं आहे। ओके, आणि चॉकलेटसुद्धा 100 ग्रॅम्स आहे। ओके, आपण यात डार्क चॉकलेट वापरली आहे, डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण
चॉप केलेला आणि नंतर ते मायक्रोवेव्ह करून यस मेल्ट करून घेतलेलं बटर बरोबर. ठीक आहे, आता आपण यात व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे. बरं, आणि आपण यामध्ये शुगर मिक्स करणार आहोत. ओके, नॉर्मली काय असतं ना की जेव्हा तुम्ही बेकिंग करता तर त्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि लिक्विड इन्ग्रेडियंट्स हे दोन वेगवेगळे मिक्स करायचे असतात. ओके, आणि शुगर सहसा ही लिक्विड इन्ग्रेडियंट्स बरोबर जाते कारण ती मेल्ट होते. येस, तसंच आपण काय करणार आहे या मैद्याबरोबर हे बेकिंग पावडर ओके हे घालून घेऊया यामध्ये. बरं, आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. चालेल, याचं काम झालेलं आहे. येस, याला आपण पूर्ण फेटून घ्यायचं. हो, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर जी आहे ती यात पूर्ण मिक्स होणार. साखर मेल्ट होते. हो, व्हॅनिला एसेन्स आपण घातलेला आहे त्याचा छान सुगंध येतो आहे. हो, आता हे छान मिक्स झालेलं आहे. हो, आपण यात तुम्हाला हे घालून देशील का? चालेल चालेल, थोडं थोडं म्हणजे मी कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करेन. मला सांगा. हो, आपण या मिक्सरमध्ये आता फ्लावर घालतो आहे. ओके, आणि कट अँड फोल्ड मेथडने त्याला मिक्स करतो आहे. बरं, हे आपल्याला पूर्ण टाकायचं आहे? हो, पूर्ण. मी जसं आज तुम्हाला एक टिप दिलेली आहे की सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला रूम टेम्परेचरवर यूज करायचे आहेत, तसंच मी आणखीन एक टिप देणार आहे ती ही की जेव्हा तुम्ही इन्ग्रेडियंट्स घेता तेव्हा ते प्रॉपर मेजर केलेले असावेत जेणेकरून आपला पदार्थ हा व्यवस्थित होईल, रिझल्ट नेहमी चांगला येईल. येस, अंदाजे वगैरे वाली काही गोष्ट ओके म्हणजे बेकिंगमध्ये तरी नाही अजून. आता पूर्ण घालून बरं, माप हे महत्त्वाचं आहे बेकिंगमध्ये. बरोबर, आपण हे पूर्ण घातलेलं आहे. ओके, आता हे तयार आहे. याला आपण पूर्ण प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेऊया. आता मी याच्यासाठी एक डिश ठेवलेली आहे बेकिंगसाठी जो मला मोल्ड लागणार आहे. बरं, तो आणखीन एक टिप अशी आहे की आपल्याला जे काही बेकिंगसाठी आपण ट्रे यूज करणार आहोत तो तुम्हाला रेडी ठेवायचा. ओके, कारण मिक्सर जसं तुम्ही बनवता ॲज सून ॲज तो तुम्हाला त्यात पोर करायचा. बरं, ऑइल पेपर आपल्याला टाकावं लागेल. ओके, ही अशी मी स्क्वेअर रिंग घेतलेली आहे ब्राउनीसाठी. ओके, आणि त्याला मी ऑइलने सिक्युअर करून घेणार आहे चारही बाजूनी म्हणजे बॅटर बाहेर जाणार नाही. बरोबर, तुम्ही मोल्ड पण यूज करू शकता. ओके, मोल्ड घेणार असाल तर त्याला ग्रीस करून घ्या छान. त्याला बटर किंवा ऑइल लावायचं आहे आणि त्यावर तुम्हाला थोडा मैदा डस्ट करायचा आहे. ओके, म्हणजे तुमचं जे काही केक असेल किंवा ब्राउनी असेल तो छान निघून येईल. बरं, तर आता हे रेडी आहे. येस, या तुम्हाला हवं तर तुम्ही साईड्सला बटर लावू शकता, तशी गरज नाही, ऑप्शनल आपण म्हणू शकतो त्याला. हां, पण जर तुम्ही मोल्ड घेणार असाल तर मात्र तुम्हाला बटर किंवा ऑइल लावणं हे फार गरजेचं आहे. बरं, आता आपण हे यावर पोर करून घेऊया. मी अवन हे पहिलेच प्रीहीट व्हायला ठेवलेलं आहे. ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही बेकिंग करता तेव्हा अवन तुम्ही प्रीहीटच करायला ठेवायचं आहे सुरुवातीला. त्याशिवाय तुमचा प्रॉडक्ट चांगला येणार नाही. बरोबर, हे आपण असं पूर्ण यात घेतलेलं आहे. शेप आपण आपल्या म्हणजे आवडीनुसार घेऊ शकतो, हरकत नाही. हो, पण नॉर्मली ब्राउनी ही स्क्वेअर शेपमध्ये. बरोबर, नाही समजा लहान मुलाला आपल्याला द्यायचं असेल तर त्यांना कसं स्टार आहे किंवा राऊंड शेप आहे ते मात्र जास्त आवडतात. हे आपण असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. हे असं तयार झालेलं आहे. हा,
तर आपण हे पूर्ण घेतलेलं आहे यावर. हो आणि यावर आपल्याला, कारण ही वॉलनट ब्राउनी आहे, यस, त्यामुळे आपण थोडे वॉलनट वरून टाकणार आहोत. बरं. आणि हवे असले तर चॉकलेटचे पीसेस मी थोडे ठेवलेले आहे, हे आपण घालून घेऊया, कारण चॉकलेट कोणालाही आवडतंच. यस. हे तुम्ही आपल्या चॉईसप्रमाणे जितके घालू शकता तितकं, पण ब्राउनीमध्ये इतर कुठलाही तुम्ही ड्रायफ्रूट घालण्यापेक्षा, कुठलं दुसरं नट घालण्यापेक्षा वॉलनट बेस्ट आहे. ओके. आणि आपण ही वॉलनट ब्राउनीज बनवतो आहे. आणि आपण थोडे घालून घेऊया चॉकलेटचे पीसेस. हे पण ऑप्शनल आहे. बरं बरं. मी आधीच सांगितलेलं आहे की मी अवन हे प्रीहीट व्हायला ठेवलेलं आहे. आणि आता आपण हे अवनमध्ये ठेवूया. अवनमध्ये ठेवणार आहोत. येस. 180 डिग्रीजवर आपण याला ठेवणार आहोत 20 मिनिट्ससाठी. बरं. ओके. आपण याला प्रीहीटसाठी ठेवलेलं आहे, बरोबर? हो. साधारण आपल्याला 20 ते 25 मिनिट प्रीहीट करणं गरजेचं आहे. बरं. तर हे बेक होतं चाललेलं आहे आपलं, ऑलमोस्ट झालेली आहे. बरं, आपण एकदा चेक करून घेऊ की बस झालेलं आहे. हो. ब्राउनी आपली रेडी आहे. यस. आपण काढून घेऊया. ओके. ब्राउनी बद्दल एक विशेष गोष्ट अशी की आपण ब्राउनीला बेक केल्यानंतर थोड्या वेळाने ओव्हरनाईट ठेवतो आणि त्यानंतर कट करतो. लगेच कट करत नाही. लगेच कट केलं तर ती क्रमली होते. ओके. नीट कट होत नाही. बरं. म्हणून आपण काय करायचं असतं की ती बेक करून ठेवायची. बरं. आणि ओव्हरनाईट ठेवून त्याला कट करायचं. अरे वा, म्हणजे हे पण एक प्रोसिजरच आहे. हो. तर मी ऑलरेडी एक ब्राउनी बनवून ठेवलेली आहे, ती मी तुम्हाला आता कट करून दाखवलेले. ठीक आहे. ही मी बेक करून ओव्हरनाईट ठेवून रेडी केलेली आहे. ओके. तिला आपण आता कट करू. हे देशील टर्न टेबल. ओके. आपण ही ओव्हरनाईट ठेवलेली आहे, बरोबर? हो. आता आपण याला ओके कट करून घेतो. आपण, तुला माहिती असेल की स्क्वेअर पीसेस असतात ब्राउनीचे, तर आपण हे साईड्स जे आहेत याला आपण इव्हन दिसलं पाहिजे म्हणून काढून घेऊया. बरं. ही ओव्हरनाईट ठेवल्यामुळे छान सेट झालेली आहे. येस. ओके. ठीक आहे. हो. चारही बाजूंनी आपण थोडे त्याच्या मार्जिन्स काढून घेऊया. ओके. मग आपल्याला आपले हे स्क्वेअर पीसेस कट करायचे. बरोबर. आपण स्क्वेअरमध्ये पूर्ण ब्राउनी आपली कट करून घेते. बरोबर. स्क्वेअरमध्ये आपण कट केलेली आहे. येस. आणि मला एक प्लेट देशील का सर्व्ह करायला? येस. प्लेट आपली प्लेट आलेली आहे. ओके. आपण आता ही प्रेझेंट करणार आहोत. येस. पण ब्राउनी ही नेहमी सर्व्ह होते व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर. ओके. आज काहीतरी नवीन ऐकायला मिळालं. हो. आपण यावर थोडं गार्निश करायसाठी म्हणून मी थोडं चॉकलेट मेल्ट करते. बरं. तर आता आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करायचं आहे. बरं. आणि पायपिंग बॅगमध्ये घेऊन मी याला छान प्रेझेंट करणार आहे. आम्ही हे रेडी करतो आणि तुमच्यासमोर आणतो लगेच. तर अशी आपली वॉलनट ब्राउनी रेडी आहे. Yes. जी आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर सर्व्ह करता येईल. चला तर मग, ब्राउनी ही तयार झालेली आहे. आज आपण इथेच थांबूया आणि अशाच नवनवीन पदार्थासाठी बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पावर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में.
जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। चार स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल, तो आज ही आजमाएं। अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में। तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन। तुली कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा। भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी, शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या।